2017 साली आपले पालकमंत्री पंकजाताई मुंडे होते।
ती येणाऱ्या भाविकांची करायची आहे आणि म्हणून आपण त्यावेळेस आराखडा मंजूर केला होता. काही कारणाने तो आराखडा पूर्ण होऊ शकला नाही. त्याचा निधी सुरुवातीला काही आपण वितरित केला पण त्याच्यानंतर तो वितरित झाला नाही, मध्ये सरकार नव्हतं. पण आज मी आपल्याला परमपूजनीय विठ्ठल महाराज आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की हा जो भक्तांचा मेळा आहे आपली अपेक्षा एवढीच आहे की या भक्तांच्या मेळ्याकरता या ठिकाणी लाखो लाखो लोक येतात, यांच्याकरता काही ना काही व्यवस्था असल्या पाहिजे. त्यामुळे तो जो आराखडा आपण मंजूर केलेला आहे निश्चितपणे त्या आराखड्यातली सगळी कामं पूर्ण करण्याकरता सरकारची सगळी शक्ती ही आम्ही त्याच्या पाठीशी लावू. आणि दसाहेब जरी आचारसंहिता असली तरी आराखडा आपण आधीच मंजूर केलेला आहे, त्यामुळे नव्याने घोषणा नाही आहे. आता फक्त त्याचे उर्वरित पैसे आपल्याला द्यायचे आहे, ते निश्चितपणे या ठिकाणी आपण देऊ आणि ज्या काही सोयी सुविधा या ठिकाणी उपस्थित करायच्या त्या करण्याचा प्रयत्न करू. आज खऱ्या अर्थानं दसाहेब असतील, धोंडे साहेब असतील, आजबे साहेब असतील किंवा आमचे या ठिकाणी जयदत अण्णा असतील यांनी या मराठवाड्याचे प्रश्न देखील मांडले आहेत. आणि खरंच आहे की आपला सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना प्रयत्न करून त्या ठिकाणी जे काही समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते गोदावरीच्या खोऱ्यापर्यंत आहे. आज खऱ्या अर्थानं आमचा देश, आमचा देव आणि आमचा धर्म हा जर कोणामुळे वाचला असेल तर तो या वारकरी परंपरेमुळे या ठिकाणी वाचला हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सातत्याने आक्रमण होत असताना आणि या आक्रमणामध्ये महाराष्ट्रामध्ये अंधकार तयार झाला असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मशाल पेटवली आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्वराज्य स्थापन केलं. पण ज्यावेळेस रात्र अंधारी होती आणि ज्यावेळी शिवबांची आपण वाट पाहत होतो त्याही वेळी महाराष्ट्र धर्म, हिंदू धर्म जागृत ठेवण्याचं काम आमचा वारकरी संप्रदाय करत होता. कितीही अत्याचार झाले तरी देखील पंढरीची वाट कधी चुकली नाही. किती अडचणी आल्या तरी विठ्ठल नामाचा गजर हा कधी संपला नाही. आणि म्हणूनच आज जे संस्कार जिवंत आहे, जी संस्कृती जिवंत आहे ती केवळ आणि केवळ आमच्या वारकऱ्यांमुळे, आमच्या वारकरी संप्रदायामुळे जिवंत आहे. आणि मला खरोखर ज्यावेळेस मी बघितलं की इथनं पंढरीला इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे सगळे वारकरी जातात, एक मोठी परंपरा आहे. मला आठवतं 2021 विठ्ठल महाराजांचा मलाही फोन आला होता, मी विरोधी पक्ष नेता होतो. त्याचं म्हणाले की अहो इतक्या वर्षाची परंपरा कधी खंडित झाली नाही आहे. आम्ही काही असलं तरी त्या ठिकाणी पंढरीला इथनं वारी घेऊन पालखी घेऊन जातोच, पण यावर्षी सरकार आम्हाला परवानगी देत नाही आहे. आम्ही देखील प्रयत्न केला परंतु जी काही कारण झाली असतील त्यावेळी सरकारने पाहिजे त्या प्रमाणात परवानगी दिली नाही. पण मला असं वाटतं पंढरी ही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणून जरी विठ्ठलाचं दर्शन घेतलं तरी इतक्या वर्षाच्या परंपरेमुळे तोच आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो. आणि आता मला विश्वास आहे की यामुळे कधीही या वारीमध्ये खंड पडू नये. या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की हा वारीचा एक रस्ता योग्य प्रकारे तयार व्हावा, निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि या ठिकाणून निघणारी वारी ही पंढरीला योग्य प्रकारे गेली पाहिजे या संदर्भात निश्चित सगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न करू. मला आठवतं 2017 साली या गडाची सेवा करण्याची ही जबाबदारी आहे आणि हवप विठ्ठल महाराजांना मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो की आपला आणि गडाचा सेवेकरे म्हणून आपण या ठिकाणी दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे स्वीकारतो. आज खर तर आपल्या सर्वांचे आदर्श या वारकरी परंपरेमध्ये ज्यांनी एक अतिशय वेगळी प्रतिमा तयार केली असे
वामनभाऊ महाराज यांची 47वी पुण्यतिथी आहे, या निमित्ताने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज मंचावर उपस्थित आपले या गडाचे महंत परमादरणीय हबप विठ्ठल महाराज, त्याचप्रमाणे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर जी, सुरेश अण्णा धस जी, भीमराव भोंडे जी, लक्ष्मणराव पवार जी, बाळासाहेब आजबे जी, मोनिकाताई राजळे, दादाजी इदाते, त्या मुख्यमंत्री जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, मला त्या ठिकाणी जावं लागेल। महाराज म्हणाले ठीक आहे, पण काय करणार, गेले नाहीत तर तुम्ही जरूर या। एक 3 दिवसापूर्वी महाराज पुन्हा एकदा त्या ठिकाणी आले आणि मला असं म्हणाले की मला असं वाटतं की तुम्ही यावेळी आलं पाहिजे। आणि खरंच माझं मत असं आहे की ही संत वामनभाऊंचीच खऱ्या अर्थानं महिमा आहे की मुख्यमंत्री डावोसला जाऊ शकले, त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला इथे थांबता आलं। आणि खऱ्या अर्थानं आज एक प्रकारे मराठवाड्यातली जी पंढरी आहे त्या या गहिनीनाथ गडावर आपल्या सर्वांच्या दर्शनाकरता येत आलो। मी वरून हेलिकॉप्टर बंद बघत होतो, मी मुंबईतून आलो, मुंबईला मला अरबी महासागर पाहायला मिळाला आणि गहिनीनाथ गडावर भक्तांचा महासागर मला हेलिकॉप्टर बंद पाहायला मिळाला। मला त्याच ठिकाणी या गडाची जी महिमा आहे त्याचं प्रत्यंतर आपल्या उपस्थितीतून या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि आपण जे लोक या ठिकाणी उपस्थित आहात ते तर आहातच, पण कितीतरी किलोमीटर वाहन आहे, लोक आहे, चालताय, येत आहे, ही सगळी परिस्थिती बघितली आणि मला खरोखर आनंद झाला। शेवटी आपल्या मनात काही असलं तरी ईश्वराच्या मनात जेव्हा दर्शन द्यायचं असतं तेव्हाच ईश्वर आपल्याला बोलवतो। वामन भाऊंच्या मनामध्ये आजच मी त्यांचं दर्शन घ्यावं हे असल्यामुळे मला असं वाटतं की आज त्यांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली। आणि खरोखर मला असं वाटतं की ही जी काही एक नाथ संप्रदायाचं एक मूळ जे या ठिकाणी आहे, वारकरी संप्रदायाचं जे मूळ या ठिकाणी आहे, त्या वारकरी संप्रदायाच्या या संपूर्ण परंपरेमध्ये म्हणजे निवृत्तीनाथांपासून तर माऊलींपासून ज्ञानेश्वर माऊलींपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत ही जी काही परंपरा आहे, आज खऱ्या अर्थानं आमचा देश, आमचा देव आणि आमचा धर्म हा जर कोणामुळे वाचला असेल तर तो या वारकरी परंपरेमुळे या ठिकाणी वाचला हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। सातत्याने आक्रमण होत असताना आणि या आक्रमणामध्ये